हॅलो फ्रेंड्स, मी मृणाल. वेलकम टू मृन्स कुकबुक. आजची आपली रेसिपी आहे ओल्या नारळाची बर्फी. चला रेसिपी पाहूया. ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक नारळ खवणलेला, एक वाटी साखर, अर्धा वाटी दूध, मी थोडस क्रीम घेतलं आहे त्याच्यामध्ये, दोन चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडस जायफळ. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. चला आपण सुरुवात करूया ओल्या नारळाची वडी बनवायला. सर्वात प्रथम आपण गॅस ऑन करून घेऊया. गॅसची फ्लेम लो वरती ठेवा. आपण ह्याच्यामध्ये दोन चमचा तूप ऍड करणार आहोत. एक ओला नारळ जो आपण छान खवणून घेतलेला आहे तो ऍड करूया. एक वाटी साखर, अर्धा वाटी दूध, मी ह्याच्यामध्ये थोडीशी साई पण घेतलेली आहे. हे मिश्रण आपण मंद आचेवर शिजवून घेऊया. आज बारीक ठेवा. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकूया. जायफळ एक चिमूट घ्या. हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या. हे मिश्रण छान शिजायला लागलेलं आहे. हे मिश्रण कंटिन्यू हलवत राहा जेणेकरून हे पॅनला चिकटणार नाही. आठ दहा मिनिटांनी हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल. ह्याला छान तूप सुटेल. अजून पाच सहा मिनिटं हे छान परतून घ्या. मी हे मिश्रण गॅसवरून उतरून घेतलेलं आहे. हे मिश्रण अजूनही गरम आहे. आता आपण एक डिश घेऊयात. त्याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी त्याला चिटकणार नाही. हे आपण तूप लावून घेतलेलं आहे. थोडस बाजूला आपण लावून घ्या. आता आपण आपलं बर्फीचं जे मिश्रण आहे ते काढून घेऊयात. तुम्हाला हे गरम असतानाच थापून घ्यायचं आहे. हे छान थापून घ्या. थोडस गरम आहे, आपण हाताने करायचा प्रयत्न करूया. छान दाबून घ्या. तुम्ही बघू शकता ह्याला छान तूप सुटलेला आहे. जमेल तेवढं त्याला एकत्र करायचा प्रयत्न करा थापून. हे मिश्रण गरम असतानाच आपण ह्याचे काप करून घेऊयात म्हणजे नंतर आपल्याला सेपरेट करायला इझी होईल. हे मिश्रण आता थोडस थंड होऊन द्या, मग आपण ह्याचे काप काढून घेऊ शकतो. ही मी नारळाची बर्फी थंड झाल्यावरती ह्याचे काप बाहेर काढून घेतलेले आहेत. तुम्ही ह्याला ड्रायफ्रुट्सनी गार्निश करू शकतात. अशी आपली मस्त नारळाची बर्फी रेडी आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला फीडबॅक द्या. थँक्यू.